नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से ओबीसी सम्मेलन का आयोजन किया गया था। इस सम्मेलन पर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सम्मेलन में कोई भी निर्णय नहीं लिया गया। मी यापूर्वी ही सांगितलं आहे की राष्ट्रवादी हा पक्ष ओबीसीचा क्रमांक एक शत्रू आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जर विचार केला किंवा राष्ट्रवादीचे संस्थापक यांच्याही राजकीय जीवनाचा विचार केला कुठल्याही ओबीसीला एखाद सोडून सगळ्यांपण फार स्थान मिळालं नाही। आणि मला साहजिक अशी अपेक्षा होती की विदर्भामध्ये येऊन दोन दिवसाचं शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे तर मला वाटलं काही ठराव होतील आणि त्या ठरावामध्ये राज्याचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद किंवा माननीय शरद पवार साहेबांनी मागच्या वेळी जे राष्ट्रवादीमध्ये तीन दिवस बिघाडा चालला, एक तर राष्ट्रीय अध्यक्षपद जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे नागपूरच्या अधिवेशनात ठराव करून ओबीसीला देतील किंवा महाराष्ट्राचं अध्यक्षपद तरी ओबीसीला देतील असं मला अंदाज होता, पण नागपूरच्या अधिवेशनात मात्र ना त्यांचं सरकार असताना ओबीसीला काही मिळालं ना नागपूरच्या अधिवेशनात त्यांच्या पक्षाचं एखादं पद जे अध्यक्षपद महत्वाचं असतं राष्ट्रीय किंवा महाराष्ट्राचं ओबीसीला दिलं नाही। नागपूरचं अधिवेशन हे केवळ दिखावा होता, ओबीसीचे मतं घेण्याकरता एक फार्स होता। ओबीसी जनता कधीही राष्ट्रवादीला समर्थन करणार नाही कारण राष्ट्रवादीनी ओबीसीचा नेहमीच घात केला, त्याचे 50 उदाहरणं मी देऊ शकतो। माननीय पंतप्रधान पदापर्यंत भारतीय जनता पार्टीने ओबीसी नेतृत्वाला संधी दिली, भाजपाने पंतप्रधान पदापर्यंत ओबीसी नेतृत्वाला संधी दिली, मोदीजींना संधी दिली, पण शरद पवार साहेबांनी आजही त्यांच्याकडे आहे ते राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा महाराष्ट्राचं अध्यक्षपद त्यांच्या पक्षाचं ते ओबीसीला देऊ शकतात। समजू काहीतरी ओबीसी बद्दल त्यांच्या मनात थोडासा आहे, काहीतरी ओबीसीला न्याय देण्याची इच्छा आहे असं मला वाटतं।